शेतकरी मित्रांनो नमस्कार महाराष्ट्राचा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीनची बीज प्रक्रिया कशी करावी याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळं व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा ला शेअर करा, करा। आणि जे शेतकरी चॅनलवर नवीन असतील अशा शेतकऱ्यांनी सबस्क्राईब करून समोर येणारं बेल आयकॉन नक्की दाबा शेतकरी मित्रांनो सोयाबीनची वीज प्रक्रिया महत्त्वाच्या तीन टप्प्यामध्ये केली जाते पहिल्या टप्प्यामध्ये रासायनिक बुरशीनाशकाची त्यानंतर कीटकनाशकाची आणि कीटकनाशकानंतर जीवाणुसंवर्धनाची बीज प्रक्रिया केली जाते तर पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला रासायनिक बुरशीनाशकाची वीज प्रक्रिया करावी लागते त्यानंतर कीटकनाशकाची आणि कीटकनाशकाच्या वीज प्रक्रियानंतर एक जवळपास एक तासानंतर आपल्याला जीवाणुसंवर्धनाची बीज प्रक्रिया करावी लागते तर पहिल्या टप्प्यामध्ये आपण जे रासायनिक बुरशीनाशकं वापरतो त्यामध्ये बऱ्याच कंपन्याच्या पॅकिंगमध्ये थायरम किंवा ट्रायकोडर्मा दिलेला असतं तर आपण पहिल्या टप्प्यामध्ये रासायनिक बुरशीनाशकामध्ये थायरम वापरू शकतो त्यानंतर कार्बेनडाझिम वापरू शकतो मॅनकोन ढेप वापरू शकतो किंवा बी आय एस एफ कंपनीचं झोलेरा यापैकी कुठलंही आपण बुरशीनाशक बीज प्रक्रियेसाठी वापरू शकता त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आपल्याला कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करावी लागते कीटकनाशकामध्ये आपण थायमेथॉक्झाम तीस टक्के एफ एस या कीटकनाशकाची बीज प्रक्रिया आपण करू शकतो तर प्रति किलो बियाण्याला दोन एम एल या प्रमाणात आपल्याला याची बीज प्रक्रिया करावी लागते किंवा आपण थायमेथॉक्झाम तीस ऐवजी आपण गावची सुद्धा बीज प्रक्रिया सायबीनसाठी करू शकता अगोदर रासायनिक बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची बीज प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला थोडंसं बियाणं सावलीत सुकवायचं आहे अर्धा ते पावन तास आणि त्यानंतर जीवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया करायची जी। तर जीवाणू संवर्धनामध्ये आपण पी एस बी आपण जर पावडर फॉर्ममध्ये वापरत असाल तर प्रति किलो बियाण्याला दहा ते पंधरा ग्रॅम आणि जर लिक्विडमध्ये वापरत असाल तर प्रति किलो बियाण्याला दहा एम एल या प्रमाणात सोबतच रायझोबियम जॅपोनिकम या जीवाणू संवर्धनाची आपल्याला याच प्रमाणात बीज प्रक्रिया करावी लागते तर जीवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया करत असताना शंभर ग्रॅम गूळ थोडंसं अर्धा लिटर पाण्यामध्ये उकळून घ्यायचा आणि तो गुळाचं पाणी आपल्याला सोयाबीनच्या बियाण्यावर शिंपडायचं आणि त्यानंतर आपण हे रायझोबियम आणि पी एस बीचं पावडर त्यामध्ये टाकून एकदम हलक्या हाताने चोळून घ्यायचं जास्त जोरजोरात त्या बियाण्याला चोळायचं नाही कारण सोयाबीनचं वरचं आवरण एकदम पातळ असतं आणि त्याला थोडंसं जरी पाणी लागलं तर त्याला एक मिरी पडते आणि सोयाबीनचं वरचावरून निष्ठून जाण्याची शक्यता असते त्यामुळं हलक्या हाताने आपल्याला त्याचे चोळायचं आहे आणि त्यानंतर परत कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं आपल्याला सावलीमध्ये बियाणं सुकू द्यायचं आहे आणि त्यानंतर लगेच त्या बियाण्याची आपल्याला पेरणी करायची